मध्ये आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. जुने ठाणे अशी ओळख असलेल्या ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील जुन्या अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाला येत्या काळात वेग येईल अशी आशा निर्माण झाली. नौपाडा, उतळसर, पाचपाकाडी, रेल्वे स्थानक परिसर यासारख्या भागात शेकडोच्या संख्येने अशा इमारती आहेत. गेली अनेक वर्ष अडथळ्यांची शर्यत पार करत हा पुनर्विकास आता महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय. या इमारतीच्या परिसरातील अरुंद रस्ते, बंद झालेली सातबारा फेरफार प्रक्रिया, तसे राज्याच्या नवीन एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील काही अटीमुळे गेल्या काही वर्षापासून जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासात सातत्याने खोडा निर्माण होत आहे. राज्य सरकारने नियमावलीतील अटीमध्ये सुधारणा करत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला असला तरी या पुनर्विकासातील अडथळ्यांची मालिका थांबताना दिसत नाही. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्रीपद मिळाल्याने ही मालिका आता थांबेल अशी आशा जुने ठाणेकर बाळगून आहेत. मुंबई महापालिकेकडून वाढीव पाणी मिळाल्यानंतर त्याचे कोपरी आणि वागेशेट परिसरात नियोजन करण्यात आले असे असतानाही कोपरी भागात मात्र पाणी टंचाईची समस्या जाणवत असून कोपरी वासियांना गणेशोत्सवाच्या काळात पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. तसे अनेक इमारतीमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. या समस्येमुळे कोपरीवासी हैराण झालेत. दरम्यान या भागाला येत्या 2 ते 3 दिवसात वाढीव पाणी पुरवठा सुरू होईल असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात झपाट्याने नागरिकीकरण झाले असून शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या पुढे गेले. महापालिका क्षेत्रात 4 स्त्रोतांकडून दररोज 485 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पाणी पुरवठा अपुरा पडू लागला असून यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी 50 दशलक्ष लिटर तर मुंबई महापालिकेकडे 20 दशलक्ष लिटर वाढीव पाणी देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या आदेशानंतर मुंबई महापालिकेकडून 20 दशलक्ष लिटर वाढीव पाणी ठाणे शहराला उपलब्ध झाले असून त्यासाठी पालिकेने जलवाहिन्या जोडणीची कामे तातडीने केली. या पाण्याचे कोपरी आनंदनगर भागासाठी 7 दशलक्ष लिटर, वागरेश्वर विभागासाठी 11 दशलक्ष लिटर आणि किशननगर भटवाडी भागासाठी 3 दशलक्ष लिटर याप्रमाणे नियोजन करण्यात आले. असे असले तरी कोपरी भागात पाणी टंचाईची समस्या सुटलेली नसल्याचे दिसून येत आहे. मत्स्यपालन व्यवसायात गुंतवणूक केल्यास आकर्षक परताव्याचे आम्ही दाखवून 13 गुंतवणूकदारांची 1 कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक करणारा त्रिकुटाला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्यात असंख्य गुंतवणूकदार यांनी गुंतवणूक केली असल्याचे तपासात आढळून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संख्येत आणि फसवणूक झालेल्या रकमेत खूप मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. अजय कृपाशंकर श्रीवास्तव, सलीम चांद सय्यद, मोहम्मद रजा याकूब खान अशा अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून त्यांना न्यायालयाने 5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिलेत. या तिघांचा साथीदार इशाक जुम्मन अन्सर या फरार असून पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत. या चौघांनी फ्लिप ड्रीम इंडिया LLP, फ्लिप ड्रीम इंडिया एक्वा LLP या नावाच्या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीद्वारे ते मत्स्यपालनाचा व्यवसाय करतात असे गुंतवणूकदारांना सांगत होते. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत,
पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या हद्दीपासून 1 किलोमीटर अंतराच्या परिक्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या नव्या बांधकामांना अथवा विकास कामांना सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका आदेशानुसार बंदी घालण्यात आल्याने मुंबई आणि ठाण्याच्या केंद्रभागी असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतचे बांधकाम प्रकल्प हरित पट्ट्याच्या मंजुरीच्या कोंडीत सापडले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुंबई तसेच ठाणे महापालिकेने यापूर्वीच बांधकाम प्रारंभ दाखला दिलेले आणि काम सुरू झालेले प्रकल्प राज्याचे प्रधान मुख्य वनरक्षकांकडे पुन्हा मंजुरीसाठी पाठवावे लागणार आहेत. तसेच यापुढे नव्या बांधकामांना कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये असे स्पष्ट निर्देश संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पर्यावरण सनियंत्रण समितीने संबंधित महापालिकांना पाठवले आहे. वन विभागाच्या या नव्या निर्देशामुळे ठाण्यातील वाघे स्टेट, लोकमान्य नगर, वर्तक नगर, घोडबंदर रोड या भागातील अनेक बांधकाम प्रकल्प अडचणीत आले आहेत. याशिवाय धोकादायक इमारती, चाळी आणि झोपड्यांच्या एकत्रित पुनर्विकासासाठी राबविण्यात येणारी समूह पुनर्विकास योजनेपुढेही काही भागात अडथळे उभे राहणार आहेत.
श्री बंधू तुज मोरया गजानना श्री गणराया आधी बंधू तुज मोरया श्री गणराया आधी बंधू तुज मोरया गजानना श्री गणराया आधी बंधू तुज मोरया गजानना श्री गणराया लाल चढ़ायो अच्छा गजमुख को जोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुख दाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव भक्ति से कोई शरणागत आवे संतति संपत्ति सब ही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसावी नंदन निच दिन गुण गावे जय देव जय देव जय जय जी गणराज ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.